येस, एवढी एक्साइटमेंट आहे बिकॉज तुम्हाला टायटल आणि थंबनेल वरन कळालंच असेल, पण त्याच्या आधी पहिला ब्लॉग ओपन करूया. यस, हाय फ्रेंड्स, वेलकम टू मायरीज कॉर्नर. हाय मायरा. हाय, कशी आहे तू? कशी आहे तू? ती एवढी एक्साइटेड आहे, खूप खूप एक्साइटेड आहे. आम्हीही खूप एक्साइटेड आहे बिकॉज हे काहीतरी वेगळं. येस, हे काहीतरी वेगळं आहे आणि तुम्हाला टायटल आणि थंबनेल वरन कळालंच असेल. आणि जे सॉन्ग आता रिलीज झालं आहे चॅनलवरती, तर त्याचं हे कसं शूट झालं आहे, काय आहे, हे तुम्हाला आता इथे कळणार आहे. तर हा व्लॉग नक्की बघा आणि सगळ्यात पहिल्यांदा तर ह्या व्लॉगला लाईक करा, हे की नाही मायरा? येस, तर लाईक तर बनता आहे बॉस. तर छोटीशी रिक्वेस्ट आहे, लाईक पाहिजे आपल्याला, हे की नाही? येस. तर आता काय आता शेड्यूल कसं आहे, आता आम्ही चाललो आहे जिथे, हा लोकेशनच्या जवळपास आम्ही एक हॉटेल बुक केलं आहे, तिथे जाऊन आम्ही राहणार आहे बिकॉज त्या सकाळी इकडनं ऑल द वे जाण्यापेक्षा. सो आम्ही लोकेशनच्या जवळच एक हॉटेल बुक केलं आहे जेणेकरून आम्हाला तिकडनं 15-20 मिनिटं लागतील लोकेशनवरती पोहोचायला, कारण सकाळी इकडनं 6 वाजता निघणं आणि तिची झोप त्याच्यापेक्षा म्हटलं की आपण तिथे राहू, हा आरामात उठेल. सो आता आम्ही चाललो आहे तिकडे, तर निघूया आपण आता मायरा. चलो माया पडा बाप्पाचे आणि सांग बाप्पाला छान होऊ दे सगळं. हा काय ग सांगितलं का? काय सांगितलं? सांगितलं बा. चालो थोडा पसारा इग्नोर करा बिकॉज घरामध्ये काम चालू आहे. सो जाऊन झोपायचं आहे आपल्याला, चला फक्त मग काय करणार आहे? बाटप नाही आहे काही, बाटप नाही त्याच्यात, ब्लँकेट घे. सो इथेही काही काम होत आहे, सॉरी, सो इथेही काही काम होणार आहे मेन डोअरला पण. काय काय नीट, हळू 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 पडणार पडणार. चलो चलो चप्पल घालून ये, चलो शूज घालून. कुठे माहेरी काय म्हणजे काय? सॉलिड आहे, भेजा तुला सॉलिड आहे का? हा चला चलो बाय बाय. हा फोन मेसेज करेल. तिथे फक्त जाऊन झोपायचं आहे, जे सॉन्ग आम्ही जेव्हा पहिल्यांदा ऐकलं त्याच्यामध्ये जो गाण्याचा जो ओलावा होता ना गाण्यात, सुंदर होता. आणि तिलाही आम्ही ऐकवलं ते, तिला पण ते खूप आवडलंय. सकाळी इकडनं ट्रॅव्हल करायचं आणि तिची झोप होण्याचं आम्ही मग डिसिजन घेतला की रात्रीच जाऊ झोपू तिकडे आपण, तिची झोप होईल. कारण तिकडनं किती 15 मिनिटं आहे म्हणजे तिला रेडी व्हायला पण जास्ती वेळ लागत नाही, तर पटकन पोहोचून पण जाऊ आपण. चलो तो निघायचं आपण मायरा, पाया पडून घ्या बाप्पाच्या. सगळं छान छान, कधीही प्रवासाला निघताना पाया पडायचं, हे की नाही? तर काय काय कसं कसं होतंय ते आम्ही तुम्हाला तिकडे उद्या सकाळी सांगू, तिथं आता आपण तिथे जाऊन फक्त आराम करू, पोहोचू सकाळी सविस्तर बोलू आपण, हे की नाही? चलो गुड मॉर्निंग मायरा.
येस. सो आता आपण चाललोय शूट लोकेशन वरती, पण त्याआधी जिथे आम्ही थांबलोय तिथेच एक रेस्टॉरंट वेतल कामत, तर तिथे आम्ही आता पार्सल घेतोय आणि तिकडनं फटकन निघायचं आपल्याला की नाही मायरा, आणि गाडीमध्येच खाणार आहे. हे मुंबई गोवा हायवेला आहे, तर लोकेशन पासून इकडनं आता थोडा वेळ जाईल आम्हाला पोचायला, तिकडे जाऊया आपण की नाही मायरा. श्वेता हे नीट घ्या, जपून पी, 42 रुपयाची आहे कॉफी. 42 रुपीजची कॉफी आहे. अगर साय मी काढली वरती का 42 रुपीजची कॉफी नीट पी. दूध घेतलंस ना म्हणजे आपल्या गाडीत साखर आणि कॉफी आहे, चवी चवीने पी. हा 42 रुपीज जरा जास्त वाटत याच्यासाठी. हा कॉफीसाठी बघूया आता नाश्ता कसा आहे ते बघूया आपण. पण विठ्ठल कामाचा नाश्ता चांगला असतो, टेस्ट चांगली असते विठ्ठल कामाची. चला निघायचं मायरा, तुला पाया पडून घ्या बाप्पाच्या. चलो लेट्स गो. सो आम्ही आता पोचलो आहे लोकेशन वरती, आणि हे ते लोकेशन आहे जिथे शूट होणार आहे. सेटअप ऑलरेडी तिकडे करतायत ते लोक. अरे देवा राख आहे राख. आपल्याला तिकडे जायचंय मायरा, तिकडे जायचंय आपल्याला. चालो. सो हे आहे लाईव्ह लोकेशन आता आपण आहे. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. Yes, yes, yes. Good morning. Good morning. Good morning. Good morning. Good morning. Mayra, good morning. ये भाई ही डुप्लीकेट मम्मी है तुझी, है ना? पिछले दिन ना फोन आई है ती बघ ती दीदी है. ती मेकअप केवढं केलं तिला काढायचं. मी माझी आईच का सारखी बदलत. मला का वेगवेगळी आई देतात. मजा येते ना मायरा? अजून नाही आले. तुला लोकेशन कसं वाटलं मायरा? कसं वाटलं? मस्त आहे. खूप ऊन आहे तू इथे ना सावलीमध्ये. या दीदीचं झालं का लगेच तुला बसायचंय. काय करायचं काय वाटत तुम्हाला? पण लोकेशन सुंदर आहे, भारी आहे. हे ना दोन दिवस अगोदर खूप सुंदर एवढं पाणी होतं, पाणी होतं आधीतून डिझाईन केलं. अच्छा, आज आलो तर ते सगळं डिझाईन चेंज झालं आणि तिथून आपल्या गाड्या इथपर्यंत येत होत्या. नशीब या लोकांनी मगाशी गाडी डायरेक्टली टाकून नशीब त्यांना ते गेले असते खाली. हो ते क्रॅक आहे तिकडे म्हणजे. हो क्रॅक आहे. हे थोडस हेच आपल्याला हेक्टिक आहे म्हणजे लोकेशन. बाकीचं मग बाकीच्या सगळ्या रोडचं बघा. आपली डीओपी टीम सगळी काम करतात. येस 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 येस. हे रिफ्लेक्टर काढा रे जरा. हो सर, नितेश सर, प्रज्योत, मितेश. आपण सगळ्यांचं एकदा मला सगळ्यांचं इंट्रोडक्शन द्या जरा. आपण एक शूट करून घेऊ थोडंसं, मग आपण एकदा इंट्रोडक्शन घेऊ सगळ्यांचं. थोडस एक ब्रीफिंग चालू आहे की काय नेमकं आता होणार आहे. त्या साईडला तुमच्या गावी पाणी नाही आहे जास्त, त्याच्यामुळे तुम्ही लोक कुठे आले? चालत चालत वॉकिंग करत इथपर्यंत आले. ओके, आणि इथपर्यंत मम्मी आणि तू पाणी भरताय. ओके, मम्मी आणि तू पाणी वगैरे भरून तुम्ही एकमेकांना स्माईल करताय आणि तेवढ्यात पाणी घेऊन तुम्ही निघताय. हा शॉट होणार आहे आपला. ओके, आणि त्याच्यानंतर मग तो हा दादा आहे ना मितेश दादा, तो ड्रोन उडवणार आहे. मग त्या ड्रोनमध्ये तुमची जर्नी दिसणार आहे. तुम्ही पाणी भरायला गेलेत, पाणी भरून चाललेत. ओके, मग तसं जाताना तुम्हाला गप्पा वगैरे मारत मारत जायचं आहे आणि जाता जाता मधीतच तुझं पाय स्लिप होणार आहे, है ना? पाय स्लिप झालं तुझं मटकं फुटेल. ओके, मटकं फुटल्यावर तुझी मम्मी बघेल आणि मम्मी पण धावत येईल तुझ्याकडं, तिच्याकडचं पण मटकं फुटेल. ओके, आणि तुझ्या इथे लागलेलं असेल मग ते मेकअपवाला दादा आपल्याला हे असं ना रेड कलरचं मग ते करेल त्याच्यात थोडं. ओके, आणि ती मम्मी पदर फाडून तुझ्या दोपहरला लागेल आणि तुला उचलून पुढं जात राहणार. ओके, हा आता टेक होणार आहे. ओके, समजलं? सिम्पल आहे. ओके,
इट इज ओनली अबाउट एक्सप्रेशन. स्माइल करायचं मम्मीच्या बरोबर आली मी मस्त मजा करते एन्जॉय करायला आले आणि मम्मीच्या सोबत एन्जॉय करतो ना आपण. हा तेवढंच करायचं आपल्याला. ओके जेवढं भरता येईल तेवढं कर. साऊंड चालू कर. दीदी काय बोलते ते नीट ऐक. स्माइल स्माइल स्माइल. आणि घरात प्रॉपर्टी म्हणून तर पितेस असं वाटत चप्पल घालून यायला पाहिजे. खरंच बुटा घालून गेला असं चालले असते. जाम बेकार पाय लागले. स्वतः आपण ड्रोन शॉट घेत आहे आणि ते ड्रोन पायलटचं नाव काय जरा सांगा. तुमचं नाव सांगा आता. हा मितेश. रविंद्र याच्यात मायरा वाटते छोटे आहे ना. मम्मी बघ मम्मी जीवाच्या वरती करते बघ है ना. मम्मीच्या खूप पायात टोचतात. मम्मी जीवाच्या वरती करते बघ. मम्मी कसा एक्सपिरियन्स होता मम्मी म्हणजे विचार कर. जुने लोक विचार कशी स्ट्रगल करायची आहे ना. चल मग आपण जाऊया गाडीच्या. हा चला 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 चलो. आता ड्रोन तू कुठे जातोय? ड्रोन नाही जाते कुठे. ड्रोन आपल्याला आता तुम्हाला परत हे ते शूट लोकेशन आहे जिथे आपण आता शूट करणार आहे. आणि समोर तुम्हाला दिसत असेल तर ट्रान्स हार्बर लिंक आहे जो मुंबईला आणि नवी मुंबईला जोडणारा तो आहे ट्रान्स हार्बर लिंक. हा समोर दिसतोय तो. एकदम केजीएफली फिलिंग येते याच्यामध्ये. चला आपण जाऊया. सो पहिल्या लोकेशनचं शूटिंग झालं आहे आणि आता आपण जाऊया दुसऱ्या लोकेशन वरती. हा एक्सपिरियन्स थोडा वेगळा होता ना. सेट वर नसतं ना असं पाणी वगैरे. सेट वर पाणी येतं प्यायला है ना. आणि कसं वाटलं उन्हात करताना शूट कसं वाटतं एक्सपिरियन्स कसं आहे? मस्त आहे ना. आणि ती तुझ्या डुप्लिकेट आईचं रोल करते ती कशी करते? बरी करते. बरी करते. आणि तुला सपोर्ट करते ना? करते ना. म्हणजे मला तेच विचारायचं होतं. हा जर सपोर्ट नसतं केलं ना तिला पण सांगते ना छान तुला. नाही सांगितलं सांग तिला. पब्लिक मार देऊ आपण. सगळी पब्लिक मारणार तिला.
सर मी तुम्हाला इंट्रोडक्शन थोड्या वेळात करून देईल सगळ्यांना. आपण जर एका लोकेशन वरती जाऊ आणि मग सगळ्यांचं इंट्रोडक्शन देऊ. शेतामध्ये शेतामध्ये तू काय खाणार आहे? आपल्याला काय हवंय जेवायला? चिकन आहे. नॉन व्हेज या व्हेज? चिकन. आमच्या टीम मधले मम्मी लोकांचा उपवास आहे. अरे आमच्याकडे केवढे फिश असतात माहितीये का तुला? पूर्ण बोट भरून फिश असतात आमच्याकडे. तू आमच्या घरी येणार ना मग तेव्हा मी तुला देणार खायला फिश. खूप सारे असतात आमच्याकडे. कोळीवड आहे ना. ऑल व्हरायटीजचे असतात. ऑल टाइप्सचे असतात आमच्याकडे. म्हणजे चांगलं होईल लोकेशन. आपण आता बघतो हे पहिलं लोकेशन एकदम भारी होतं आणि हा ओपनिंग आहे ना माझ्या मते. घरातून एकदा निघताना त्यांचं ओपनिंग आहे आणि त्याच्यानंतर हे लोक या साईडला येणार आहेत. म्हणजे पूर्ण बोलतात ना आपल्या आपल्याला पण आपल्या लोकांना पण कसं पहिलं पाणी भरायला जायचं लागायचं ही गोष्ट. तर या गाण्याच्या माध्यमातून आपण तेच सांगणार आहोत की पहिल्याची स्ट्रगल आताच्या मुलांना नाही आहे. म्हणजे त्यांना माहितीच नाही आहे काय. आता नळ डायरेक्टली आपल्या जवळ 24 तास आले आहे ना. पहिला आमची म्हणजे आई लोक सगळे पप्पाचे आई लोक आजी लोक वगैरे सगळे असे पाणी आणायला जायचे. एवढ्या लांब तुझं सीन करते ना सेम. आणि बहुतेक फिमेल लेडीला स्विमिंग करता येत होतं माहिती का? हो त्या का सगळ्यांना. हा असे लेडीज लोक नदीवर जायच्या सगळे. नदीवर वगैरे कपडे धुवायला पण नदीवर. कपडे पण धुवायला नदीवर जायचं. आता वॉशिंग मशीन मध्ये टाकतो ना आपण. सो हे आहे ते सेकंड लोकेशन जिथे आता शूट होत आहे. आणि इथे पडायचा जो सीन आहे तो इथे आम्ही शूट करत आहे. जिथे मडक फुटत तो सीन आम्ही इथे शूट करतोय. अरे मला तर इथून येताना मला वाटलं तिथल्या शेतात.